नमस्कार, पोया प्रुडंट खबरो। नवा सभापती निकाला उपरांतच गोवा फॉरवर्ड म्हणता 28 माया उपरांत मुख्यमंत्री सावन हंगामी सभापती मायकल म्हणता 23 माया उपरांत वेचणूक निकालाचे भयान बीजेपी करता घाई काँग्रेसीचो आरोप। पणजे विरोधका आड बीजेपी लढटा एकोडी, युती पक्ष अपक्ष पणजे भायर दरेकल्याचो तोणी तेको, विजय म्हणता पणजे बीजेपीचो गड, आमी आनी कित्याक जाय बाकीचे वग्गी। पणजे 19 मायाक फायनल असॉल्टाची तयारी, सर्गेस्त पर्रीकाराचे मतदारसंघाचेर 4 जणांचो दावो, सिद्धार्थ बाबूश वेलिंगकार वाल्मिकी देवल्या प्रचाराक, पळयात पणजेचे राजकीय रंग। भारताक एकवटीत राष्ट्रसंघात मोठे जैत, आतंकी जैसाचो मुखेली मसूद अजहराक आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हणून सुरक्षा परिषदेन केलो घोषित, भारताच्या दबाव मुखार चीन पाकिस्तानाची शरणागती। स्मार्ट सिटीचो भ्रष्टाचार, ताळगाव पंचायत पणजे महापालिकेचेर बीजेपीची सेटिंगा, वेलिंगकारान केलो सध्याचे बीजेपीच्या चारित्र्याचो पंचनामो, परवरे गोसुमोचो मेळावो। आणि कामगार दिसा ट्रेड युनियनांची पणजे रॅली, काढिल्ल्या खण कामगारांक परत घ्यात, मायनिंग सुरू करात, आयटकाची मागणी, बेरोजगारीक जबाबदार कामगार विरोधी धोरणांचो निषेध। वीस मे मेरेन सभापतीची वेचणूक म्हूण बोवाळ पडल्या उपरांत युती पक्षांनी अशें कांय ना म्हूण खुलासो केलो। गोवा फॉरवर्डाचो मुखेली म्हणटा 20 माया उपरांत आचारसंहिता सोंपसर तांचे आमदार गोंया भायर, हंगामी सभापती मायकलूय 23 तारखे मेरेन कांयच जावचें ना म्हूण सांगता। काँग्रेस म्हणटा बीजेपीक वेचणूक निकालाचो भय, ह्या कारस्थानांत वांटेकार जायत म्हूण राज्यपालाक शिटकावणी। मुख्यमंत्री सावंत म्हणटा तशें कांय ना, सभापतीची वेचणूक निकाला उपरांतूच। गोंय विधानसभेच्या सभापतीची वेचणूक 20 मायाक जाता म्हूण मिडियाच्या खबरेन खवदळ पडलो। हंगामी सभापती मायकलाच्या दुबावीत राजकीय हालचालींक ब्रेक लावंक सीएमाची काउंटर चाल म्हूण वार्ता पाताळ्ळी, मात प्रत्यक्षात परिस्थिती पळयल्यार 23 माया पयलीं असलें धाडस मायनॉरिटी सरकाराचे आंगलड येवपाचें। युतीचे आनी बीजेपीचे कितलेशेच आमदार मंत्री 23 मे मेरेन गोंयांत नाच। गोवा फॉरवर्ड म्हणटा तांचे आमदार खंय 20 माया उपरांत आचारसंहिता सोंपसर गोंया भायर। इन एनी केस 20 तारखेक आमी हांगा गोंयान आहा, गोवा फॉरवर्डाचे तिनूय आमदार गोंयान आहा, आमी मुख्यमंत्र्याक सांगिल्लें आहा। एन आय थिंक दीस इज नॉट डिसायडेड, यू हॅव जस्ट स्पेक्युलेटेड, इट लुक्स टू बी, आय फील इट वील नॉट बी इन 28, इट वील बी आफ्टर द कोड ऑफ कंडक्ट। कोड ऑफ कंडक्ट इज एप्लिकेबल टील द 28th, सो ताजे मागीर आमी आहा, ताजे मागीर इलेक्शन जातलें अशें म्हाका दिसता। हांव कोड ऑफ कंडक्ट सोंपता तसो बी पावतलो। हंगामी सभापती म्हणटा वेचणुकेच्या निकाला उपरांतूच नव्या सभापतीचे कितें ते जातले। आतां इतले हे घडामोडी जाल्या पळय, ते कित्याक लागून तुमकां लागून कितें विश्वजिताची बीन हे बीन हे केलें म्हण ताका लागून बीन अशें आसूंक शकता। 20 आमी विश्वजीत राणेचे जे डिस्कॉलिफिकेशन पिटिशन आहा ते आमी घेतलेले आहा, आनी तेजो फस्ट हियरींग माझ्या अंडर आता जावपाचे आहात। वी वील गो इन टू द मॅरिट्स ऑफ द केस राईट नाव, आय थिंक द इलेक्शन टू द स्पीकर विच इज वेकंट कॅनॉट बी हेल्ड टील 20th। आय एम नॉट इंटरेस्टेड टू टेक द पोस्ट ऑफ स्पीकर। आम्ही डे वनान सांगलेले हांवें, ज्या दिसा प्रमोद सावंत रिझायन झाला त्या दिसासून सांगूत येयल्ले आहा की स्पीकराचे पोझिशन आमी घेयना। सो इट ऑल डिपेंड्स ऑन 23rd आफ्टर द रिझल्ट्स, इलेक्शन टू द पोस्ट ऑफ स्पीकर वील बी देअर वन ऑफ द डेज। मुख्यमंत्री म्हणटा सभापतीच्या वेचणुकेचे अजून थारूंक ना। अजून गव्हर्नमेंट लेवलाचेर अशी कांयच डिसिजन जावंक ना, बातमी खंयच्यान आयल्या ही म्हाकाय खबर ना। ओके, सभापती निवड ही जावपाक जाय कारण उपसभापती आसा। सपोज इनकेस एक एकदा उपसभापती आउट ऑफ स्टेशन गेलो किंवा आणि खंयसरी गेलो जाल्यार कोण परत हंगामी सभापती म्हणून कोण तरी डेप्युट करचो पडटा, नॉमिनेट करचो पडटा इतर हंगामी सभापती म्हणून। ते सगळे विषय कन्सिडर करून
आम्ही म्हटलं की सभापतीची निवड जावं ही अत्यंत गरजेची असं, बट ती केव्हा तरी जातली, बट ती 20 तारखेक असं काय डिसिजन ना, अजून तरी इट इज नॉट फायनलाइज. विषय 20 तारीख असे म्हणून न्ही, बट डिस्कशन असा की बाबा सभापतीची निवड जाता ती काही बेगीन जावपाक जाय, कारण त्याच्या उपरांत आमकां रोखडेच परत पावसाळी अधिवेशनूय घेवपाचें आसतलें, म्हणून हाजेर एक डिस्कशनाचो पार्ट आशिल्लो तो. इट इज नॉट सो, इट इज नॉट 20th. काउंटिंगा पयलीं अशें कांय ना, तशें कांय ना. काँग्रेस विचारता सभापतीची वेंचणूक घेवपाक असली कसली इमर्जन्सी आयल्या की अशें कळटा की सरकार जो असो प्लॅनिंग करता की 20 तारखेक एक दिसाचें अधिवेशन आपोवपाक सोदता, आनी हाजे खातीर गव्हर्नरा कडेन तेजें एप्रुवल घेवन घेवपाक सोदता एक दिसाचें अधिवेशन. आनी कारण कितें म्हणल्यार सभापतीचें इलेक्शन. आतां 20 मे म्हणल्यार 20 मे घेता तेजे उपरांत आनी 2 दीस जर रावत जाल्यार फूल हावस मेळटा, म्हळ्यार 40 आमदार आफ्टर 23rd म्हणजे 23 तारखे नंतर मेळपाक शकतात, पूण ते सुद्दां 2 दीस तांकां रावपाक जायना. इतली घाई आसा, इतली घाई कसली जी राज्यपाल एक भाजपाची ऑफीस बेरर अशी वागता, आनी जेन्ना जेन्ना कॉन्स्टिट्युशनाचेर हल्लो जालो ते डिफेंड करपाचें तिचें काम आशिल्लें तें काम तेणी केलें ना. पूण तिका आमी मागता की ही जे BJP जी चिकाना करपाक सोदता सगळीं, तितून तूं हें करनाका, तुजें जें ऑफीस आसा तें आजुनूय टायम गेल्लो ना. तूं गोंयकारां दाखोवपाक शकता की तूं कॉन्स्टिट्युशनाचेर आखंडार आनी BJP आखंडार न्ही, आनी कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आसा तिजी मिसयूज करपाक दिनाका. तुजें ऑफीस BJP कंप्लीट मिसयूज केल्लें आसा. बाबू आनी हांव आमी पार्टी वतीन आनी CLP वतीन आमी पत्रूय बरयतले राज्यपालांक की तूं असली चिकनेरी करनाका आनी इल्लिगलिटीज करनाका. म्हणून ब्युरो रिपोर्ट प्रुडंट. पणजे BJP सध्या एकोडीच विरोधका आड किल्लो लढयता, तोंडी तेको उक्तावन युती पक्ष अपक्ष गायब. गोवा फॉरवर्ड म्हणटा पणजे BJP गड साश्टीच्यान वचून आनी कितें करतले. विजय 10 मयाक चल्लो गोंया भायर, निकाला उपरांत दिश्टी पडटलो. अपक्ष आमदार रोहनूय गोंया भायर, शिरोड्या एक्स्ट्रा सक्रीय जाल्लो गोविंद गावडे आनी प्रसाद गांवकार आउट ऑफ रेंज. 4 अपक्ष आनी गोवा फॉरवर्डाच्या 3 जणांची युती आशिल्ली BJP पणजे एकोडीच विरोधका आड किल्लो लढयता. युती पक्ष आनी अपक्ष पणजे सावन 4 हात पयसूच, थोड्यांनी तर गोंयूच सोडले. गोवा फॉरवर्डाचो मुखेली विजय म्हणटा पणजे खंय BJP गड, तोवूय 10 मया सावन गोंया भायर. गड मरे तांचो तो इतल्या वर्सांक थंय जिखिल्ले आहा थंय, आनी हांगाच्यान साश्टीच्यान येवन आमी I'm not there from the 10th to maybe the 26th, 27th. What will be the role in the pension? So I've always been on record saying that wherever the BJP has a presence, a network, there will not be our need to actively support the campaign. As coalition partners, we are not opposing them. As such, we are supporting them. So in Panjim, we do not have a candidate. That was my consistent stand. And we have not put a candidate. But active participation in the campaign is not possible because I'm not going to be around. सरकारात आशिल्ले अपक्ष मंत्री आमदारूय पणजेचो विषय काढल्यार उलोवंक तयार नात. रोहन खंवटे सध्या गोंया भायर, शिरोड्यात दिपकाक वडंग दीस रात एक करपी गोविंद गावडे फोन उबारूंक तयार ना. प्रसाद गांवकाराचोय फोन कडेक. सुभाष वेलिंगकार गोवा सुरक्षा मंचाचो उमेदवार म्हूण वेंचणुकेक देंवल्या उपरांत वेंचणुकेची दिशाच बदल्ल्या. BJP राजधानी पणजे राखूंक दीस रात एक करता, जाल्यार बाबूश सगळे 30 वाडी काबीज करूंक पेटला. एके वटेन बाबूश, दुसरे वटेन वेलिंगकार. BJP सध्या सिंह गेला, गडाचे कितें ते 19 आनी 23 मया. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकीक शिलकारा वांगडा सावियो डायस. पणजे 19 मयाक फायनल असॉल्टाची तयारी. सर्गेस्त पर्रीकाराच्या या मतदारसंघाचेर 4 जणांचो दावो. BJP सिद्धार्थ, काँग्रेसचो बाबूश, JSM वेलिंगकार, आपाचो वाल्मिकी. हातात फक्त 15 सुरल्या. चौघांचोय प्रचाराक नेट. कोण कोणाचे स्कॅमां काडटा, कोण कोणाचे चारित्र्य प्रवृत्तीचो पंचनामो करता, कोणाचो घराघरांनी वचून मतदार राजाक नमस्कार. पणजेचे राजकीय रंग. आमचे पणजेच्या विविध भागांक आमचे सगळे कार्यकर्ते
एकवटून आमच्या भारतीय जनता पक्षाचा प्रचार हो जोरान चालू असा. आयज खंयच्या वॉर्डान आनी हांगासरले कितें इशूचा अर्थ कितें डॅवलपमेंट? आमी वॉर्ड नंबर 19 आसा दादा वैद्य रोड आनी डॅफिनेटली डॅवलपमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस आनी हांगाच कामां चालूच आसा. लोकांचे ज्यो ज्यो गरजो आसा त्यो आमी पुरयत आयल्या. तांचे राहणीमान वयर काडपाक आमी कटिबद्ध आसात. डॅवलपमेंट म्हणजे खूब हें आसा, डॅवलपमेंट खूब जाल्लें आसा. रस्ते बी सगळे व्यवस्थित सगळे आसा. आनी वाड्यार इतके दोनूय वाड्यांनी तेणें खूब म्हणजे अशें बरें अशें केलेलें आसा. आनी तेणें आतां एका मतदाक रावला तो तेणें आतां सुद्दां बऱ्या भशेन अशें करून आमच्या वाड्या वयल्या बरें दाखोवंक जाय, भुरग्यांक कामांक लावंक जाय आनी सगळ्यांक अशें कितें आतां प्रोब्लम आसा तें सुद्दां सॉल्व करूंक जाय तेणें. आमचे मरे इंडिपेंडंट बसोंक सोदतालो आनी तारयलेलें तेणें इंडिपेंडंटूच बसतलो म्हणून. पूण लोकांनी सगळ्यांनी ताका हें केलो की यू हॅव टू गो फॉर काँग्रेस टिकेट. आनी लोकांचे एका तो हें जावन भाव जावन तेणें काँग्रेस टिकेट घेतली. आतां बाबुशाचें काम काबार जालें. आतां आमचें लोकांचें काम की ते ज्या लोकांनी ताका काँग्रेस तिकेट घेवपाक लायल्या त्या लोकांनी ताका आतां निवडून हाडपाचो काम उरला. बाबुशान कितें आसलें तें काँग्रेस टिकेट घेतली. जैश ए मोहम्मद आतंकवादी संघटनेचो मुखेली मसूद अजहराचेर निमाणे आंतरराष्ट्रीय आतंकवादी म्हूण शिक्को. संयुक्त राष्ट्र परिशदेन ब्रेस्तारा हो निर्णय घेतलो. भारताचे मोठे कुटनितीक जैत. 2001 भारताच्या संसदेचेर हल्लो, तशेंच हालींच पुलवामा हल्ल्या सारखेल्या कितलेशाच हल्ल्यांनी जैश ए मोहम्मदाचो हात. पुलवामान हल्ल्या उपरांत भारतान वाडिल्ल्या आंतरराष्ट्रीय दबाव मुखार निमाणे पाकिस्तान आनी चीनाची शरणागती. केरी सत्तरी चेक पोस्टावेले ट्रॅफिक हवालदाराक थापड मारिल्ल्यान वाळपय पुलिसांनी एकल्याक अटक केली. अटक केलो तो मजरुद्दीन शेख कोपाडे सत्तरीचो. चोर्ला घाटेवाटयां तो टॅम्पो घेवन वतालो. ट्रॅफिक जामाक लागून चोर्ला ह्या दिसांनी हॅवी ट्रॅफिक बंद आसा. हवालदारान ताका आडायलो म्हूण ताणें खंय हवालदाराचेर हात उबारलो. मेळ्ळ्या ते म्हायती प्रमाण मजरुद्दीन सरकारी कर्मचारी, तो खंय फायर सर्विसींत कामाक आसता. घेवया एक कमर्शियल ब्रेक. स्मार्ट सिटीच्या कामांनी जाल्लो भ्रष्टाचार एक्सपोज करतलो म्हणून सुभाष वेलिंगकराची शिटकावणी. ताळगांव पंचायत आणि पणजे महापालिकेतल्या सेटिंगाचेर ताणें बीजेपीक उजरावन काढली. बीजेपीच्या बाबुशा मुखार आदी सावन लोटांगण. हे दृश्य प्रवृत्ती आड आपूण वेंचणुकेंत देंवला म्हूण वेलिंगकराचो उलो. बुधवारा परवरे गोवा सुरक्षा मंचाच्या कार्यकर्त्यांचो मेळावो जालो. पणजे स्मार्ट सिटीची कामां आनी खर्चाचेर GSM श्वेतपत्रिका मागता. हे भ्रश्टाचारी ना म्हणून सांगचे कोणें तरी. या पक्षातल्यान त्या पक्षान उडयणारे आणि लोकांक फटयणारे, तांच्या निवडणूक चिन्हाचेर उभे राहणारे वेगळ्याच पक्षाच्या आणि त्या पक्षाचेर लोकांनी मतां मारली निवडणूक चिन्हाचेर, काय तांकां दगो दिवन तांचो विश्वासघात करून परत चड पैसे ज्या ठिकाणी मेळटा आणि चड लुटूंक ज्या ठिकाणी मेळटा त्या ठिकाणी वचपाक तांकां कांय दिसना. आतां मेयराचें इलेक्शन जालें पणजेच्या, ताणी उमेदवार भारतीय जनता पार्टीन दवरूंक ना. गोंयचे राज्य करणारी पार्टी एका विशिश्ट मतदारसंघात एका विशिश्ट प्रवृत्तीक लागून आपलो कॅन्डिडेट दवरिना. मागीर निवडून कित्याक सभा घ्या न्हू? तुम्ही आपले काउन्सिलर हाडले, लोकांक फटयले तुम्ही. सगळे काउन्सिलर ताकाच दिवंक जाय आशिल्ले निवडून हाडपाक. बाबूश मोन्सेराताक दिवंक जाय आशिल्ले, नाही जाल्यार
तुम्ही दळीदळ्यानो लोकांगण घालपाचेच आशिल्ले न्ही बाबूज मसाऱ्याच्या समोर. ताळगांवच्या पंचायतीचे निकाल जे डिक्लेअर झाले तातून एका तरी वॉर्डन कोण तरी उमेदवार दवरपाचो भारतीय जनता पार्टीन. स्मार्ट सिटी नावाचो प्रोजेक्ट जो आसा त्या प्रोजेक्टाच्या अंडर पैसे जे पास जाता आणि त्या प्रोजेक्टाच्या अंडर काही कामां केली ती स्मार्ट सिटीच्या अंतर्गत केली म्हणून दाखवणारे ताजी श्वेतपत्रिका त्याने काढची. पंडित दीनदयाळांच्या आणि भाऊसाहेब बांदोडकरांच्या विचारातला गोवा जो जाय फुडलो राजकीय क्षेत्रातला तो निर्माण करपा खातीर हांव पणजेचे प्रतिनिधित्व करता आणि त्यामुळे भिवपाची गरज ना आमकां. आम्ही आमचे कार्य करीत पुढे वचप. यशस्विता आमची असा कित्याक आमच्या बाजून धर्म असा. ज्या ठिकाणी धर्म खंय असता परमेश्वर ज्यांच्या बाजून असा थंय धर्म असता. धर्म ज्याच्या बाजून असा धर्म म्हणजे रिलिजन नाही धर्म ज्याच्या बाजून असता ताज्या बाजून हो विजय असतात सदां. त्यामुळे पणजेचो विजय बाबूश आणि भाजपा दुष्प्रवृत्ती आणि सेटिंगच्या राजकारण करण्याच्या विरुद्ध आमचा विजय जो असा व निश्चित असा आणि पणजेची जनता अनपर्चेजेबल जनता जिका विकत घेऊक शकना अशी जनता ती योग्य तो कॅन्डिडेट निवडून दिसलो हाज्या बद्दल माझ्या मनात यत्किंचितही दुभाव ना. कामगार दिसा ट्रेड युनियनांनी पणजे रॅली काढली. कामावेल्यान काढिल्ल्या मायनिंग कामगारांक परत घेवचे मायनिंग सुरू करचे म्हणून आयटक मागता. सरकार भायल्या मायनिंग कंपन्यांक हाडून मायनिंग कसले करतलो काय म्हणून प्रस्न. म्हारगाय बेरोजगारीक लागून कामगार विरोधी धोरणांचो ट्रेड युनियनांनी निषेध केलो. पणजे कदंब बस स्टँड ते चर्च स्क्वेअरा मेन रॅली गेली. म्युन्सिपल गार्डना कडेन जाहीर सभा झाली. आता विचार करपाची गरज असा उठाव करपाची गरज असा की हे कायदे आमच्या दुरुस्त केले नाका. जे कायदे आमच्या पूर्वजांनी झगडून झुजून घेतलेले ते कायदे आमच्या मेळपाक जाय. ते कसे संघर्ष करपाक जाय. अशे खुबशे बदल हे सरकार हाडून सोदता आणि कोणाच्या फायद्यात मातसो विचार करा. हे बदल कोणाच्या फायद्या खातीर येतात. हे बदल कांय कॉर्पोरेट घराणी आसात नऊ कॉर्पोरेट घराणी अदानी अंबानी आणि बाकीचे त्यांच्या फायद्या खातीर त्याचा आम्ही विरोध करपाक जाय. येतात ते दीस संघर्षाचे असपाक जाय. येतात ते दीस दिसपट्ट आम्ही रस्त्यावर असपाक जाय. आज गोयची परिस्थिती किती असा. गोयात मायनिंग बंद केले सरकारान रेशन घातलेलं सरकार त्याका लागून हा परतन परतन म्हणता आम्ही जागून जाय. ह्यांना कन्सिस्टंटली जागून जाय. स्पेशल सॅलरी फंड तयार करीत कामगारांक कोणाक देऊन पगार इमिडिएटली दिले गव्हर्नमेंटान रिकवर केले. कित्याक जायना कामगारांनी वेळेवर दिला काढपाक जाय. चार महिने बीएसएनएल कामगारांक कॉन्ट्रॅक्ट कामगारांक पगार दिता बीएसएनएल रावपाक जाय. आता ते बीएसएनएल बंद करूंक सोदता ह्या सेंट्रल गव्हर्नमेंट. ह्या मोदी सरकारान कांयच दवरूंक ना. तुम्ही पळयला तुझ्या किंगफिशर एअरलाइन्स बंद झाली. आता जेट एअरवेज बंद जाता झाली. तुझे एअर इंडिया कामगार ते रडटा केन्ना बंद जायत काय म्हणून. एक मायाक कामगार दीस. कामगारांचेर अत्याचार अन्यायाचे एक एक रिपोर्ट आणि प्रकार मिडियातल्यान येत असतात. कामगार दिसा निमतान मडगांव नगरपालिकेतलो हो प्रकार. मडगांव पालिकेतलो दिसावड्यावेलो कामगार लक्ष्मण झुमानी ड्युटेर असताना जखमी झालो. उपचार घेऊक म्हणून सुटी घेतली आणि नगरपालिकेन ताका कामावेल्यान काढून उडयलो. कामगार दिसाची ही केस. मडगांव नगरपालिकेचो दिसावडे वेलो हो कामगार लक्ष्मण झुमानी. फाटली 8 वर्सां जाली तो कोयर उखलता. कोयर उखलपाचें काम करतना जखमी झालो. ट्रिटमेंट घेवं म्हूण जीएमसीत एडमिट जावचो पडलो.
परत जॉईन झालो त्यांना पळत झाल्या नगरपालिकेनं कामावेल्यान काढून उडयलो. असंघटित कामगारांच्या मळार दिसावडे वेल्या कामगारांचेर येवपी सर्रास प्रसंगातलो हो एक. वयतालें हांव बरें आशिल्लें तेन्ना म्हळ्यार मुन्सिपाल्टी गॅर्बेज कचरो काडपाचो. मागीर तो म्हाका कामाचे असोय लागले. तशें हांव कांय जावपा ना म्हूण बांदून बी काम केलां हांवें 15 दीस डिसेंबरान. आनी डिसेंबरानूतल्यो चड जावपाक लागले. मागीर जानेवारीन कांय बॉम्बली दाखोवपाक लागले. पयली प्रायड दाखयलो आनी नॅक्स्ट मंथ तेणें बरोवन दिलें म्हाका बॉम्बली वस म्हणून. मागीर थंय वचून बेश्टे हे जाल्लो. जानेवारी पेपर रिडीन कामां जॉयन जालो आनी तेन्ना सांगपा न्ही म्हाका तुगे अशें अशें लॅटर बरोवन दिलां म्हणून. कांय सांगूं ना सांगून आसतना जानेवारीन पेपर काम केलां हांव सगळें 1 म्हयनो फूल म्हयनो काम करून बी म्हाका तिसऱ्या म्हयन्यान ऑर्डर काबार जातकीर सांगपाक लागले ना तुगे नांव कॅन्सल केलां म्हणून केले आनी एक्स्ट्रा केल्ले हांव. आनी तेन्नाच तांकां मिटिंगेन सांगलें हांवें तेका शिव सरांक बी. तेणी म्हणपाक लागले ते घेता तुका म्हणपाक लागलो. मागीर ते आनी आतां सांगून जाले 2.5 म्हयने कितें जाले तेच न्ही. आतां 3-4 म्हयने जाले आमकां कांय पयशे बिशे कांय ना. पेमेंट आतां कितें करून काडूं ते 8 वर्स जाले आतां हांव काम करपाक लागून. आतां कितें करून काडूं ते आतां कितले म्हयनेच जाले ताका नगरपालिकेचो पगारूय ना आनी कामूय ना. शॅडो काउन्सिलाचो सावयो कुतिनो म्हणटा कामगारांचेर दिसपट्टे असलेच प्रसंग तांकां वाली ना. ह्या लेबर दिसाक लेबराचे जे कश्ट आहा ते रेकॉग्नायज करपा खातीर हो 1 मे लेबर दीस म्हण मानयल्लो जाता. ही हांगा ही जी केस आसा लक्ष्मण जामुनी म्हण ताका मुन्सिपाल्टीन एक्चुली कॉम्पेन्सेट करपा जाय आशिल्लो. कित्याक तो इंज्युअर्ड जाल्लो मुन्सिपाल्टीचें काम करता आसतना. मुन्सिपाल्टीचें काम करता आसतना ताका मॅडिकल निडल एक सुई लागिल्ली ताका आनी त्या सुई लागून ताका इन्फेक्शन जालें हातीक. आनी तरीपसान तर तसो काम करतालो कित्याक तेंकां तें कितलें सिरियस तें तेंकां तें लक्षांत येवना. तेन्ना 1 मार्च ते 12 मार्च तेणी काम केलें विथावट ऑर्डर. आज मुन्सिपाल्टी सांगता की तुका ऑर्डर आसतना तूं कामां येवना म्हण. आनी ऑर्डर नासतना तुमचे कडेन 12 दीस काम कशें करून घेतलें हो खंयचो कायदो. कामगार दिसा ही मडगांवच्या एका लक्ष्मणाची केस. एक एक पालिकेंत भोंवंक गेल्यार अशे वाली नाशिल्ले कितलेशेच लक्ष्मण जुमांनी मेळटले. प्रुडंटा खातीर भिमा पाटील. ह्या बुलेटिनाक सोंपता खबर तुमकां प्रुडंट एप, ट्विटर, फेसबूक आनी प्रुडंट वेबसायटीचेर लायव मेळटा. प्रुडंटाक फॉलो करीत रावात. नमस्कार. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग प्रुडंट.